किती रुपयाला एक लिंबू आहे? 10 रुपयाला एक लिंबू आहे. आज कोणा कोण बिचारा आपल्या घरी आला तर आज लिंबू सरबत पण कोणी द्यायला तयार नाही. महिला भगिनी म्हणते लिंबू नको बाई, आमची आईच म्हणते बाहेरचं कशाला बोला, दुसऱ्या तर कशाला उडी धुणी काढा. तर आमची आई म्हणते लिंबू आता बंद करा बाबा. मुंबईमध्ये तर 15 रुपयाला आहे, पुण्यात 10 रुपये 5 रुपये कमी आहे. कोथिंबीर भाजी आंबा खायचा कसा हो, लांबूनच बघायचा का मोबाईलवर बघायचा, वा वा आंबा छान आहे दिसतंय चांगला. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि सातत्याने ते म्हणतात मागच्या आठवड्यामध्ये दादांनी 1000 कोटी रुपये माफ केलेले आहेत सीएनजी मुळे, त्याच्यामुळे पैसे. आणि हे दिल्लीवाले विचारतात तुम्ही काय करता. परवा दिवशी आदरणीय प्रधानमंत्री कोविडची मीटिंग घेतली, आम्हाला आनंद वाटला. कोविडमध्ये मतभेद नाही, माणुसकीचं दर्शन झालं. आपण माणुसकी म्हणून केंद्र सरकारवर उभं राहिलं पाहिजे. पण काय बोलले ते महाराष्ट्र काही काम करत नाही. महागाई त्यांच्यामुळे वाढली आहे. मग काय आंध्र प्रदेशमध्ये पण आमच्याचमुळे वाढली आहे? मध्य प्रदेशमध्ये आमच्याचमुळे वाढली आहे का? युपीमधला लिंबूचा भाव बघ, तिकडे 1 रुपयाला लिंबू मिळतोय. मग आपण जाऊन मागू ट्रक पाठवून मागून घेऊ, पण ट्रक पण परवडणार नाही एवढा पेट्रोल डिझेलचा भाव झाला. नाही तर सगळे जाऊ युपीला राहायला जर 1 रुपयाला लिंबू असेल तर. त्याच्यामुळे जे चुकतं तर ते महाराष्ट्र सरकारचं, जे चांगलं तेच आपलं, आपलं ते बाबड्या दुसऱ्याचं ते खालतं असं नाही चालत. लोक इतकी काही आता नाही राहिली आणि त्या इंटरनेटचा चुकीचा वापर करत असतील पण तेवढ्या तर बातम्या आपल्याला कळतात. त्याच्यामुळे महागाई हा देशाचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की केंद्र सरकारनी माननीय प्रधानमंत्र्यांनी तातडीने सगळ्या मुख्यमंत्र्यांची मीटिंग लावावी आणि महागाईवर एकानी सगळ्यांनी एकत्र मिळून काम करून आज सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा काय काय भाषणं केली होती. सुषमाजींचं भाषण मला अजून आठवत आहे. मला असं पोटात ढस्स झालं होतं की खरंच आपल्यामुळे 300 का 350 रुपये सिलेंडर होतं 340. तेव्हा कैलासवासी सुषमाताई स्वराज बोलल्या होत्या, मला इतक्या वेदना झाल्या होत्या. आणि खरंच ती बाई बोलत होती, त्या असं म्हणत होत्या की तुमचं सरकार आम्हाला सांगतं की इतकं आम्ही काम केलं, इतकं सिलेंडर केलं, इतके रस्ते बनवले, इतकं अन्नधान्य केलं. तेव्हा त्या बोलल्या होत्या आपल्या सरकारला उद्देशून, आकडो से नाही भरता जब भूक लगती है ना तब धान लगता है, शब्द माझ्या कानात अजून. सुषमाजी मला आज हात जोडून विनम्रपणे या भारतातल्या प्रत्येक महिला जी पोस्टरवर आहे आणि आज रस्त्यावर आहे तिच्या वतीने माननीय प्रधानमंत्र्यांना सांगायचंय, मोदीजी आकडो से पेट नहीं भरता जब भूक लगती है तब धान रोटी लगती है. आणि म्हणून मी मोदीजींना अनेक वेळा विचारते, मोदीजी आम्ही तुमच्यावर नाराज नाही आहोत, आम्ही हैरान आहोत की इतकी असहनशीलता तुम्ही कशी दाखवता, तुमचं सरकार इतकं असंवेदनशील कसं आहे याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे. आणि बाकीच्या देशांमध्ये काय होतंय आपल्या देशात होईल असं अजिबात मी म्हणत नाही, पण दिवस आणू नका. सगळ्या राज्यांमधला कॉन्फिडन्स मध्ये घ्या, चर्चा करा, मार्गदर्शन करा. कारण का तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारनी सगळ्या खासदारांचे पैसे बंद केले होते तेव्हा महाराष्ट्रात दादांनी पक्ष नाही पाहिला, फक्त माणुसकी पाहिली आणि प्रत्येक आमदाराला 5 कोटी रुपये दरवर्षी दिलेले जे केंद्र सरकारने. केंद्र सरकारचं बजेट किती असतो म्हणजे जर चांगलं झालं तर केंद्र सरकारचं, वाईट झालं ते राज्यांचं, असं नाही चालवणार. आणि एकदा लक्षात ठेवा, या एकदा महिला खूप सहनशील आहे पण ज्या दिवशी या महिला मनावर घेतील आणि त्याच्या लाटणं घेऊन त्या रस्त्यावर उतरतील ना, केंद्र सरकारला बसायला जागा दिल्लीत मिळणार नाही. म्हणून मी अतिशय अजून विनम्रपणे केंद्र सरकारला सांगते की अजून आमच्या महिला खूप सहनशील आहे, आत्ता महागाई कमी करा, राज्यांशी बोला आणि मार्ग काढा. आज तुम्ही सगळे मोठ्या संख्येने भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी आज उभे राहिला त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले पुण्याचे अध्यक्ष अंकुश अण्णांच्या मार्गदर्शनाखाली. आणि तुम्ही सगळी जी कविता लिहिलेली आहे ती कविताची कॉपी करा. पुढच्या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस ही कविता घेईल आणि राज्यभर सगळीकडे रांग पेटवेल. आपल्याला हा कार्यक्रम व्यापकपणे घ्यायचा आहे. लोकांची अपेक्षा आहे की आपण त्यांच्यावर उभं राहायला, आपलं कर्तव्य आहे. आज आपला जो काही पक्ष आहे तो सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे, त्याच्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आज भारतातला प्रत्येक भारतीय अडचणीत आहे त्याच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही उभी राहिली पाहिजे, महाविकास आघाडीही उभी राहिलेली आहे. आज तुम्ही सगळे आलात, अतिशयच उपक्रम केला, हा पहिलाच आहे. प्रत्येक वॉर्डात जाऊन करा, प्रत्येक गल्लीत जाऊन करा, लोकांना आधार द्या आणि ह्याच्यातून आपण जोपर्यंत
केंद्र सरकार आपल्याला याच्यातून दिलासा देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे आंदोलन थांबणार नाही हे मला तुम्हाला जबाबदारीने सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं